पर्सनल आयुष्यात वेळ देणं हा एक खूप मोठा टास्क असतो. लोकांना असं वाटतं की असं कसं सुट्टी मिळत नाही तुम्हाला, सांगायचं हा सण आहे, गणपती आहेत घरी, हे आहे ते आहे, सुट्टी मिळायला हवी. असं आय टीमध्ये होतं की सिक लीव, मला बरं नाही आहे, मी नाही येते, सिक लीव असते त्यांना. आम्हाला बरं नसलं तरीही यावं लागतं, कारण आमच्या वतीने दुसरं कोणीच काम करू शकत नाही. दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये दुसऱ्या इतर लोकांचं प्रेम मिळवणं पॉसिबल होत नाही, जे ह्या फील्डमध्ये पसंत. लग्नाची बेडी या कार्यक्रमामध्ये लवकरच एक वेगळा सिक्वेन्स पार पडणार आहे, अर्थातच लग्नाचा सिक्वेन्स आहे, आणि हे लग्न अर्थातच सिंधूचं पार पडणार आहे, आणि छान एक ट्विस्ट येणार आहे या निमित्ताने. काय सांगशील, दुसऱ्यांदा पुन्हा एकदा नव्याने लग्न होते. राघव आणि सिंधूचं लग्न जेव्हा ओरिजिनली झालं होतं तेव्हा खूप ते घाई गडबडीत झालं होतं, कॉम्प्रोमाइजमध्ये झालं होतं, दोघांनाही एकमेकांशी लग्न करायची काही फार इच्छा नव्हती. पण आता ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि त्या दोघांची मनापासून इच्छा आहे की आपलं आपण नवरा बायकोसारखं राहावं, आपलं नातं तसं असावं. आणि घरच्यांची इच्छा आहे की तुम्ही दोघं आमच्या समोर पुन्हा एकदा सगळे विधी आणि सगळं हे होऊन जाऊ देत, एकदा व्यवस्थित लग्न होऊन देत तुमचं. तर ते आता आम्ही करतोय, तो एक सिक्वेन्स आम्ही शूट करतोय ज्यात राघव आणि सिंधू पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. आणि सगळा छान सेट सजवला आहे, तुम्ही बघितलंच असेल, खूप मस्त दिसत आहे, खूप छान वातावरण आहे आणि खूप छान मजा करत आम्ही शूट करतोय. या सगळ्यामध्ये खरंच म्हणजे खूप ट्विस्ट येणार आहेत. अनेकांनी यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, अनेकांना होऊ नये पुन्हा काही असं कधीतरी वाटते, मध्येच मधूनही आपलं एक रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्याचं काय असेल नवीन ट्रॅक? नवीन ट्रॅक मला वाटतं आत्तापर्यंत आपण जे बघत आलो त्यातलं काहीच नाही आहे. ना मधू काही करते, ना इतर कोणी काही करत आहे. जे घडणार आहे ते अत्यंत दुःखद म्हणता येईल, वाईट म्हणता येईल, असं घडू नये असं काहीतरी घडणार आहे. आणि ते काय घडणार आहे यासाठी प्रेक्षकांना अर्थातच मालिका बघावी लागेल. लग्न म्हटल्यावरती अर्थातच प्रत्येक ॲक्ट्रेसला अनेकदा वेगवेगळ्या सिक्वेन्समध्ये लग्न करावं लागतं मालिकेंमध्ये. तुझं हे मालिकांमधलं असं कितवं लग्न आहे? बापरे, एक, दोन, पाच, सहा, सात, दहावं वगैरे असेल. म्हणजे तुम्हाला म्हणजे पार पाडायला मिळतोय, पण या निमित्ताने वेगवेगळे ज्वेलरी तुम्हाला ट्राय करायला मिळत आहेत. सो तू पर्सनली किती एन्जॉय करतेस हे गजरा मांडणं किंवा हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅडिशनल दागिने वगैरे घालणं, ॲज अ सायली म्हणून पण आणि ॲज अ कला? हे सगळं एन्जॉय तर करतोच, म्हणजे कुठल्याही मुलीला नटायला आवडतंच. पण प्रॉब्लेम हा होतो ना की तो उत्साह एक दिवस असतो की हा नाही नाही हेअरस्टाईल अशी झाली पाहिजे, हे असं करता येते तसं. आणि मग जेव्हा तो सिक्वेन्स आम्ही आठवडाभरासाठी शूट करतो तेव्हा रोज मी येते, रोज आठवडाभर 7-8 दिवस मी रोज हेच कपडे, रोज हीच हेअरस्टाईल, रोज हाच मेकअप आणि रोज चेहऱ्यावर हीच स्माईल घेऊन मला जेव्हा वावरायचं असतं तेव्हा कुठेतरी असं होतं यार खऱ्या लग्नात बरं असतं ना, एकदाच नटतो, एकदाच लग्न होतं, संपतं सगळं इथे. म्हणजे 8-8 दिवस कारण कंटिन्युटी शूट करत असतो. बरं असं नसतं की एक हा लुक केला की ह्याच लुकमध्ये दिवसभर काम असेल, नाही, हा लुक बदलायचा, नॉर्मल लुकला यायचं, मग नॉर्मल लुकचे काही सीन्स. सो हा थोडासा एक हेक्टिक काय म्हणतात मुली असल्यामुळे एक प्रवास असेल त्यांचा. मी मुलांना बऱ्याचदा म्हणते यार तुमचं बरं असतं, छान एक कुर्ता घातला, पायजमा घातला, संपला विषय. ना हेअरस्टाईल वेगळी करायची आहे, ना मेकअप हेवी करायचा आहे, ना मेकअप कमी करायचा आहे, काहीही त्यांना हे नसतं. पण दिसायला सुंदर मुलीच जास्त दिसतात नटल्यावर, त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे मुलींसाठी. पण जेव्हा आता तुझे मिस्टर पण आता तुला या अशा लुक्समध्ये बघतात त्याची काय कॉम्प्लिमेंट असते? कॉम्प्लिमेंट देणं त्यांनी सोडलं आहे आता मला वाटतं. काल परवाच मी त्याला फोन केलेला की व्हिडिओ कॉल केलेला, म्हटलं हे बघ, तर म्हटलं अरे झालं ना आता किती वेळा लग्न करणार आहे तू, त्यांना सांग म्हणा झालं तुझं एकदा लग्न. सो आता त्याला आणि मला असं वाटतं की हे जे काही असतं हे सगळं शूटच्या निमित्ताने केलेलं असतं, शूटिंगच्या निमित्ताने केलेलं असतं. पण जे खऱ्या आयुष्यात आपण जे फील करतो तो एक क्षण वेगळाच असतो काही, आणि तो एकदा फील केल्यावर पुन्हा त्याच्यासारखं आयुष्यात काहीच नाही येऊ शकत. तुझ्या लग्नाच्या खऱ्या लग्नाच्या नंतर मला वाटतं मी तुला एकदा इंटरव्ह्यू तुझा मी घेतलेला होता, पण आत्ता इतकी वर्ष झाली लग्नाला, कसं आयुष्य किती तुझं पर्सनली चेंज झालं लग्नाच्या नंतर? नाही मला नाही वाटत, आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली, मला नाही वाटत 3 वर्षात काही फार गोष्टी बदलल्या आहेत. कारण आम्हाला एकमेकांची सवय होती, आम्ही त्याच्या आधी
म्हणजे आम्ही एकत्र आहोत ह्याला आता 7-8 वर्ष झाली. सो आम्ही खूप व्यवस्थित एकमेकांना ओळखतो, एकमेकांच्या आवडीनिवडी, एकमेकांच्या सवयी हे सगळं एकमेकांचं माहीत असल्यामुळे आम्हाला काही असा एक काय होतं, अरेंज मॅरेज केल्यावर नवीन एका माणसाबरोबर ॲडजस्ट करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ह्या प्रवासात नाही आल्या, कारण आम्ही खूपच व्यवस्थित एकमेकांना ओळखत होतो. त्यामुळे मला वाटतं खूप गोष्टी सोप्या झाल्या एकमेकांसाठी. त्याला माहीत होतं माझं वर्क पॅटर्न काय, मी कसे कामाचे माझे आर्स असतात, मला माहीत होतं तो त्याची काय कामाची परिस्थिती आहे, त्याला किती काम करावं लागतं या सगळ्या गोष्टी, त्यामुळे ॲडजस्ट करणं सोपं गेलं. आणि सुरुवातीला असं व्हायचं की यार गौरव मीच काय सगळं आवरायचं, मी नाही आवरणार हे, तू जरा बघ ना, तू हे कर ना. पण आता असं होतं की यार गौरव तूच करतोस रे सगळं, मला खरंच नाही वेळ मिळत आहे. असा तो एक बदल झाला आहे. आणि काय म्हणतात, खूप छान सपोर्ट त्याचा मला आहे, माझा त्याला आहे, त्यामुळे खूप गोष्टी आमच्यासाठी सोप्या होतात. साधारणतः 1.5 वर्षापासून तुम्ही लग्नाच्या वेळीसाठी शूट करताय, आणि या सगळ्या 1.5 वर्षाच्या याच्यामध्ये मी समजू शकतो की किती तुमचे 12 ते 14 तास तुम्ही सेटवरती असतात. आणि या सगळ्यामध्ये मग वैयक्तिक आयुष्य सगळं सांभाळणं, त्याच्यानंतर मग पुन्हा सगळी तारेवरची कसरत असते. मग सध्या तू कुठे राहतेस आत्ता, म्हणजे या सेटपासून किती अंतरावरती घर आहे? मी ठाण्यात राहते सध्या, साधारण 20-25 मिनिटं, पण अगेन घोडबंदर रोड ते अनप्रेडिक्टेबल आहे, कधी सांगता येत नाही तिथे किती ट्रॅफिक लागेल. त्यामुळेच पर्सनल आयुष्यात वेळ देणं हा एक खूप मोठा टास्क असतो. आणि मग लोकांना असं वाटतं की असं कसं सुट्टी मिळत नाही तुम्हाला, सांगायचं हा सण आहे, गणपती आहेत घरी, हे आहे ते आहे, सुट्टी मिळायला हवी. पण आम्हाला माहीत असतं की इथली काय परिस्थिती आहे, आणि आपण जर नाही शूटला आलो तर प्रोड्युसरचं किती नुकसान होणार आहे, आणि शोचं किती नुकसान होणार आहे, आणि एका माणसामुळे 60-70 लोकांचं जे युनिट काम करतं त्यांचा काय नुकसान होणार आहे. त्यामुळे असं पर्सनल लाईफसाठी अशा सुट्ट्या टाका वगैरे हे पॉसिबल, जसं ITमध्ये होतं की सिक लीव, मला बरं नाही आहे, मी नाही येते, सिक लीव असते त्यांना. आम्हाला बरं नसलं तरीही यावं लागतं, कारण आमच्या वतीने दुसरं कोणीच काम करू शकत नाही. दिसणारे चेहरे जेव्हा असतात तेव्हा काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं, पण त्याचंच फळ मला वाटतं हे आहे की प्रेक्षक एवढं मनापासून तुमच्यावर प्रेम करतात, ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अगदी आपल्यातली वाटते. आणि दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये दुसऱ्या इतर लोकांचं प्रेम मिळवणं पॉसिबल होत नाही, जे ह्या फील्डमध्ये पॉसिबल होतं. या सगळ्यामध्ये काही गोष्टी ज्या सायली आता मिस करते, अनेक वर्ष तू डेली सोप्स करते आणि होपफुली सगळ्या छान चालत आहेत. सायली एक सगळ्यांच्या गळ्यातली आता ताई ताईत बनलेली आहे, आणि सगळ्यांना आदर्श आणि हवी हवी वाटावी अशी मुलगी सुद्धा. पण तू कलाकार म्हणून कुठल्या आता गोष्टी तुला आता पुढे जाऊन ट्राय करायचे? मला नक्कीच नाटकात काम करायचं आहे, मला थिएटर करायचं आहे, आणि सिनेमात काम करायचं आहे. इतक्या नवीन नवीन गोष्टी आपल्या समोर आल्यात, वेब सिरीज आल्यात, सिनेमे आहेत, तर मला ह्या सगळ्या माध्यमांमध्ये काम करायची खूप इच्छा आहे. पण असं होतं की नेहमी जेव्हा फोन येतो तेव्हा माझी कुठली ना कुठली मालिका चालू असते, तर मला वाटतं मी ह्यानंतर थोडासा एक विचार करेन की एक आपल्याला वेगळ्या झोनमध्ये काम करायला मिळेल याची मी वाट बघेन. या लग्नाच्या वेळीच्या सेटमुळे काय काय तुला मिळालं या गेल्या 1.5 वर्षामध्ये, काय काय तुला गवसलं, काय काय तुला नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली, तुझे अनेक तुझे इकडे सगळे कलाकार मित्रमैत्रिणीही झालेले आहेत. येस, लग्नाची वेळी ही मला वाटतं माझ्या प्रवासातली अशी एक मालिका आहे ज्यामुळे मला सगळं काही मिळालं. एक अभिनेत्री म्हणून काय म्हणतात, आपण आज ज्या कॉम्पिटिशनमध्ये काम करतो त्यामध्ये वेगळं असं उठून दिसणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा कुठला ना कुठला प्रोजेक्ट येतो ज्यामुळे नाही हे काहीतरी वेगळं आहे असं लोकांच्या नजरेत येईल, ती माझ्यासाठी लग्नाची वेळी ही मालिका आहे. कारण लग्नाची वेळी या मालिकेने मला सिंधू हे कॅरेक्टर दिलं, जे लोकांच्या खूप मनाच्या जवळ आहे आणि खूप सगळ्यांना ते आवडतं, कारण सिंधू ही स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ती जे मनात असेल ते बोलते, आणि आजकालच्या पिढीशी रिलेटेड असं कॅरेक्टर आहे. जे इतर लीड्स आपण सिरियलमधल्या बघतो त्या बऱ्याचदा अशा असतात की दबून ठेवलं आहे मनात, बोलता येत नाही आहे, किंवा जे काही डोक्यात विचार आहेत ते सांगता येत नाही आहेत. तर त्यापेक्षा असं वेगळं हे कॅरेक्टर आहे, जे आहे मनातलं ते पटकन बोलून रिकामे होते. आणि मला इतके कॉम्प्लिमेंट्स छान मिळतात, म्हणजे स्टारच्या सगळ्या हिरोईन्स मला सांगतात की यार सिंधू हे कॅरेक्टर आम्हालाही मिळायला हवं होतं.
सो आय फील सो लकी की मला हे कॅरेक्टर करायची संधी मिळाली आणि लग्नाची वेडी ह्या मालिकेने मला मी नाही सांगू शकत काय दिलंय, खूप वेगळ्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं मला नेऊन ठेवलंय. आणि आता फायनली प्रेक्षकांना तू काय सांगशील, वेगळा आता तू रत्न पार्किंगची तू आता सून होणार आहेस, इथून पुढचा सिंधूचा प्रवास साधारणतः कसा असेल? जेव्हा तू स्क्रिप्टचं आता रीडिंग करतेस, पुढचे काही सीन्ससुद्धा थोडेफार शूट झाले आहेत, काय सांगशील? तसं तर पुढचे फार आम्ही सीन्स शूट केलेले नाही आहेत, पण मला असं वाटतं की सिंधूचा जो प्रवास आहे तो इतकी वर्षसुद्धा एकटीचा होता, भलेही राघव तिच्याबरोबर होता, पण तिच्या काय म्हणतात तिच्यासाठी ज्या गोष्टी बनवल्या गेल्या आहेत त्या अजून मिळवेपर्यंत तिला खूप वेळ जातो आहे, आणि आता पुन्हा ती आणि राघव एकत्र येत आहेत तर तिच्या आयुष्यात काही बदल नक्कीच होतील, पण ते काय होतील हे मलाही आत्ता माहीत नाही आहे आणि प्रेक्षकांनाही माहीत नाही आहे. तर तुम्ही सगळ्यांना मी एवढंच सांगेन की सगळ्यांनी जरूर लग्नाची वेळी ही मालिका दुपारी 1 वाजता स्टार प्रभावर बघत राहा आणि असंच छान आमच्यावर प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. आणि तू इतक्या वेळात वेळ आणि व्यस्त शेड्यूलमधून तू आमच्याशी बातचीत केलीस यासाठी थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.